थेट जाऊया, पुण्यामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे. आता जर आपण पाहिलं तर मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतर ना कोणाच्या मागे बसून बाकं वाजवायची नाहीये. मला त्या ठिकाणी पुणे शहराचा जो अजेंडा आहे तो मला पुणे शहरामध्ये आज आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला जीएसटीच्या माध्यमातून आपण लाखो करोडो रुपये देतो, 200 कोटी प्लस आपण जर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराच्या माध्यमातून जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, मग आपल्याकडे येताना 70-80 कोटीच्या माध्यमातून तो काय येतो? त्यासाठी मला मांडायचं आहे की जर माझं शहर एवढा मोठा जीएसटी देत असेल तर माझ्या शहरात येणार जीएसटीचा परतावा. आज आपल्याकडे 3-3 खडकी बोर्ड कॅन्टोनमेंट आणि देवरोड असे 3-3 बोर्ड आपल्याकडे, तिन्ही बोर्डांमधले जे व्यापारी आहेत यांच्याकडून जो जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो, हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जीएसटी येताना तो राज्य सरकारकडे येतो, आणि राज्य सरकारकडे ह्या तिन्ही खडकी कॅन्टोनमेंट आणि देवरोड या तिन्ही बोर्डांचा कुठेही नोंद नसल्यामुळं तो डायरेक्ट महानगरपालिकेकडे जमा होतो. म्हणून आज या तिन्ही बोर्डांमध्ये कुठेही विकास काम होऊ शकत नाहीत, यांना पैसे मिळत नाहीये. एक तर ही कॅन्टोनमेंट बोर्ड आहेत इथं महानगरपालिकेमध्ये मर्ज होऊ शकतात का हे पाहणं गरजेचं, नसेल होऊ शकत तर त्यांना त्यांचा स्वतंत्र निधी या तिन्ही बोर्डांना मिळायला पाहिजे, यासाठी मी भांडणार आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी मी 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये सांगू शकत नाही. सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत की ज्या येणाऱ्या 30 तारखेनंतर ना त्या संपूर्ण पुणे शहरामध्ये या कराव्या लागतील. जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इश्यूज आहेत मला वाटतं की त्याच्यापेक्षा भयंकर माझ्या शहराचे इश्यू आहेत. माझ्या शहराचे इश्यू मला ते सॉल्व करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आणि हे प्रयत्न करत असताना मला वाटतं की मी ज्या आघाड्यांवरती ज्या ठिकाणी मी यशस्वी झालोय तोच सेम अजेंडा मला या शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये करायचं आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद.